माऊली एकीकडे वारकऱ्यांची मांदी आळी पुण्यात दाखल झालेली असताना तसंच पायवारीत मराठी भाषेची गोडी समुदायांमध्ये रुजवण्यासाठी या मराठी शिक्षण घेण्यासाठी आवाहन करत काही शिक्षक मंडळी वारीत सहभागी झाल्यात. त्यांच्याशी संवाद साधलाय आमची वारकरी शिवलीला पाटील. रामकृष्ण हरी. आज या पंढरपूरच्या वारीमध्ये आगळी वेगळी वारी म्हणजे ही शिक्षकांची, या सर्व सावित्री आईंच्या वारसा जोपासणाऱ्या मायमाऊल्यांची. आता ही वारी करत असताना या सामर्थ्याने सर्व शिक्षिका आहेत, ही पुढची पिढी घडवत आहेत. शिक्षक म्हणजे पुढची पिढी घडवत आहेत आणि ही पुढची पिढी घडवत असताना त्यांना ज्या काही गोष्टी भावतात किंवा त्यांना ज्या काही गोष्टी बोचतात ह्या सगळंच त्या गोष्टीतून या वारीतनं त्या मांडत आल्यात आणि त्यांचाच हा अनुभव आपण इथे सगळ्यांच्या समोर मांडतोय. तर मी विनंती करते रामकृष्ण हरी आई. रामकृष्ण हरी. नाव काय आपलं? मी गीता विनोद बांदेकर. माझी शाळा कुमुद विद्या मंदिर, मराठी प्राथमिक विभाग, देवनार, मुंबई. मी मुख्याध्यापिका आहे आणि मी माझ्या आज सर्व सहकारी शिक्षकांना घेऊन वारीमध्ये सामील झाली आहे. आणि या वारीसाठी आजचा आमचा उद्देश एकच आहे, मराठी भाषेच्या शिक्षणाचा वारसा पुढे न्यायचा, मराठी शाळा पुढे न्यायच्या आहेत. आणि आमच्या मागण्या भरपूर आहेत पण वारीच्या विठ्ठलाच्या पायी आमचं एकच म्हणणं आहे, मराठी शाळा टिकल्या पाहिजेत, मराठीतून मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या या विचारांसाठी, कारण माझ्या ज्ञानोबारायांनी अख्खी ज्ञानेश्वरी जी गीतेचं समर्पक रूप आहे ती गीतेचं समर्पक रूप मराठीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं आहे. आणि ते कळण्यासाठी आमच्या मुलांना इंग्रजी यावं यात वाद नाही, पण या इंग्रजी सोबत सोबतच मराठीचा वारसा, संस्कृतीचा वारसा जोपासता यावा या अट्टासाखातर या सगळ्या शिक्षिका इथं सामर्थ्याने ही पंढरीची वारी करत आहेत. आमच्या मुख्याध्यापकांनी आपले विचार मांडलेच आहेत. आम्ही सर्वजण एक श्लोक म्हणणार आहोत आणि या आमची प्रार्थना विठुरायाकडे पोहोचवणार आहोत. नक्की. माझ्या मराठीचे बोलू कौतुके परी अमृताचे पैजा जिंके. बोला पुंडलिक वरदे ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.